कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. तुला गुरुकुल मध्ये तर मला घेऊन जायला खूप आवडेल. सारे गमपा लिटिल चॅम्प्स 9 ऑगस्ट पासून बुधवार ते शनिवार रात्री 9:30 सी मराठीवर. नमस्कार. नमस्कार. प्रत्येकीने आधी आपलं नाव सांगा, माहेरचं, सासरचं, आणि त्यानंतर तुम्ही आता कुठे राहता, माहेर कुठलं, एवढं ऐकायला आवडेल. मग पुढच्या गप्पा सुरू करू. नमस्कार, मी सविता खंडू निकम माहेरची. माझं माहेर नाशिक जिल्ह्यामध्ये येवला तालुका जो आहे पैठणीचा खास, तर तो आमचा तालुका आहे तिथून 10 किलोमीटर. आडगाव रेपाळ. आणि बालपण आमचं सगळं मुंबईमध्ये गेलं, कल्याणमध्ये. त्याच्यानंतर लग्न झाल्यावर पुण्यामध्ये गेले. मी आता 24 वर्ष स्थायिक आहे. कुठे? चिंचवडला. चिंचवड मध्ये राहत. आणि माझं आत्ताचं लग्न झाल्यावर नाव आहे सविता गौरव शेळके. नमस्कार. या तुमच्या बहीण? 2 नंबर. मी 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 आणि 5. सख्ख्या 5 बहिणी. आणि आमचा एक भाऊ आहे 6 नंबर. शेव. नमस्कार. हा, माझं नाव कविता राजेंद्र ठोंबरे, लग्नानंतरचं नाव. माझं सासर येवला आहे आणि मुंबईत शिक्षण वगैरे झालेलं आहे. तुम्ही बालपण कुठे गेलं तुमचं? कल्याणमध्ये, मुंबईमध्ये. नाही नाही, पण मग माहेर कुठलं? माहेर आमच्या सगळ्यांचं एकच आहे. येवला. तुम्ही सासर पण येवला? हो, माझं सासर पण येवलाच आहे. तुम्हाला येवल्यात बाहेर पडायचं नाहीये? नाही, म्हणजे मी बाहेरच आहे. माझ्या मिस्टर आर्मीमध्ये, तर मी येवल्याच्या बाहेरच होते आतापर्यंत. हो का? अरे वा. आणि आता राहायला मी नाशिकमध्ये. नमस्कार. नमस्कार. सर, माझं माहेरचं नाव सरिता खंडू निकम आणि सासरचं नाव सरिता किशोर वाळुंज. सध्या मी पुण्यात चिंचवड येथे राहते. आणि बालपण आमचं कल्याणमध्ये खूप हसी खेळीत छान गेलं, एकदम मजेत. नमस्कार. मी 4 नंबर. माझं माहेरचं नाव जयश्री. मला एक गोष्ट आवडली, काय सांगा, सुरुवात करून देताना मी 4 नंबर. तर माझं माहेरचं नाव जयश्री खंडू निकम आणि सासरचं जयश्री दिगंबर भोसले. मी इथे तळेगाव दाभाडेमध्ये राहते. नमस्कार भाऊजी. मी सगळ्यात लास्ट या सगळ्यांमध्ये. माझं माहेरचं आडनाव अपेक्षा खंडू निकम. बालपण आमचं मुंबईलाच गेलं आणि लग्नानंतर माझं अपेक्षा आकाश तनपुरे हे माझं सासरकडचं आडनाव आहे. माझं माहेर आणि सासर दोन्ही एकाच गावात आहे, पाटोदामध्ये. पाटोदा? येस. मग आज सगळ्याजणी तुम्ही अशा लांबून लांबून आलाय? नाही, आम्ही दिदीकडे आले होते. का? अधिक मासातलं धोंडा म्हणजे काय असतं हे जरा समजेल का? कारण ना मी या मावळात आल्यापासून ना गप्पा मारत असताना आम्हाला लवकर निघायचंय, धोंड्याला जायचंय. धोंड्याला जायचंय, हे धोंड्याला जायचंय म्हणजे काय हो, जरा कोण सांगेल? सर, अधिक मास म्हणजे पुरुषोत्तम मास आहे. आणि जेव्हा आपण लग्न करतो आपल्या मुलीचं, तर तेव्हा आपण तिच्या नवऱ्याला म्हणजे आपल्या जावयांना पुरुषोत्तमाचं नारायण रूपी लक्ष्मी आणि नारायण, कारण की मुलीचा जो जोडा असतो तो लक्ष्मी नारायणाचा जोडा होतो. त्याच्यामुळे अधिक मासामध्ये जावयाचा मानपान करायचा, त्यांची नारायण म्हणून पूजा करायची आणि त्याच्यामुळे त्यांना गोडकौतुक करायचं. त्यांना वानमध्ये तुम्ही तुमच्या ऐच्छिक काही देऊ शकतात, पण अनारसे त्याच्यामध्ये पाहिजे. अच्छा, अनारसे पाहिजे. हे जावयाला देतात? जावयाला देतात. स्पेशली त्याचं 33च हवेत. 33 अनारसे जावयाला द्यायचे असतात. आणि एक छोटासा दिवा तांब्याचा. त्याच्यापेक्षा तुम्ही नाही काही दिलं तरी चालेल, पण आजकाल एवढं फॅड आहे की खूप छान मस्त सगळं छान पैकी करतात. एक मला सांगाव, तांब्याचा दिवा आणि 33 अनारसे या व्यतिरिक्त काही नाही दिलं तरी चालेल, चालेल हे बोलून का जावयांना तुम्ही दुखवता? हा, आणि सर ते हे एक पूर्णाचे तुम्ही दिंड करायचे असतात, तो नैवेद्य म्हणून म्हणजे असं करतात. पण त्याला धोंडा का म्हणतात? त्यामध्ये दगडे टाकतात ना. दगड टाकतात? छोटे छोटे स्टोन टाकायचे, काही याच्यात पुरण टाकायचं, ज्याला मीठ येईल, आपलं मीठ येईल खाण्याचं, तो सगळ्यात जास्त भाग्यवान. अशी पूर्वीच्या काळापासून प्रथा चालत आलेली आहे. सोहळा किमान बघायला पाहिजे काय आहे तो. बरं, पण मला सांगा तुम्ही लहानपणी कसे होते, तुमचे स्वभाव कसे होते, कोण सांगेल? ती थोडीशी म्हणजे रागीट स्वभाव आहे तिचा. या रागीट होत्या? तिला थोडासा पटकन राग येतो. बर. अनुभव माझा असा आहे की तो थोडासा लवकर शांत नाही होत.
नाही असा वेळ नाही होत. पण तुमच्या दोघींमध्ये झालंय कधी की खूप दिवस अबोला राहिलाय? सर असं कुठलंच नाही नातं की त्याच्यामध्ये काही झालेलं नाहीये. तसं नाही तुमच्या दोघींमध्ये झालंय? झाला होता अबोला का हो कशामुळे? स्वभाव रागीट थोडासा. पण तुम्ही तापट होता असं तिचं म्हणणं आहे. असं माझं म्हणणं. तुमचं काय म्हणणं आहे? नाही ताई आहे थोडीशी तापट आहे पण तिचा स्वभाव असा आहे की तिला खोटं बिलकुल चालत नाही. खरं ते खरं. मग तिच्या समोर कोणी खोटं बोललं की मग तिचा पारा चढतो. मग त्याला माफी नाही. तुमचं म्हणणं मोठी बहीण त्यांच्याबरोबर खोटं बोलली होती? नाही नाही ताई खोटं बोलली नव्हती हिच्या सोबत. पण त्यांचं काय झालं असेल लहानपणी ते मी नव्हती. तुमचं नाही झालं कधी? नाही माझं आणि तिचं काही झालं कधी? नाही कधीच नाही. तुम्ही जुळवून घेतो? हो हो. तुमचं पाच नंबर? नाही नाही कधीच नाही. उगाच म्हणतात तापट आहे? नाही आहे तापट आहे. अरे हे चार नंबर डेंजर का? नाही आणि आहे म्हणजे काय झालं की मग होत ना राग नाही शांत होत लवकर. पर शाळेत असताना आपापसात भांडणं ही होतातच बहिणी म्हटल्यानंतर अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या कायम लक्षात राहिल्यात? पप्पांनी जर समजा पुस्तकांचा नवीन सेट घेऊन दिला तर तो ताईने वापरायचा. ताईला ऑर्डर दिली जायची पप्पांकडून की तुला नवीन सेट आहे तुझ्यानंतर 2 वर्षांनी हा सेट तिला आला पाहिजे. मग काय व्हायचं 2 वर्षाचा गॅप. मग ताईचं नंतर जे कोणी बाहेर असणार त्यांना तो सेट दिला जायचा. त्यांना ते सांगितलं जायचं की बाबा रे हा नीट वापर व्यवस्थित. परत आमच्या पुढच्या वर्षी तो आमच्याकडेच आला पाहिजे. तिचा वापरून झाला की पुन्हा 2 वर्षांनी तो माझ्याकडे आमच्याकडे. आणि हे फक्त पुस्तकांच्याच बाबतीत नाही बरं का, कपड्यांच्याही बाबतीत, युनिफॉर्मच्या बाबतीत पण. म्हणजे त्यावेळी परिस्थिती अशी होती, एवढा कुटुंब सांभाळायचं म्हटल्यानंतर वडिलांना तो ताळमेळ साधणं गरजेचं होतं. मग ताई 8वीला होती आणि ही ताई 6वीला होती. मग तिला नवीन युनिफॉर्म घेतला माध्यमिकला असताना आणि तिला सांगितलं की व्यवस्थित वापर, तुझ्यानंतर तिला पण वापरायचा आहे. मग तिने तो वापरल्यानंतर तो युनिफॉर्म हिच्याकडे आला. आणि मग माझ्या वेळी कायचं, मी का वापरू, आता दोघींनी वापरलाय ना, मला नवीन घ्या, मग माझ्यानंतर या दोघी वापरतील, माझं असं म्हणणार. पण पप्पा पण नवीन ह्यांना तर नवीनच मिळत होता. हो मग त्याच्यानंतर जो नवीन मिळायचा तो कोणाला? तो मला. तिला नवीन तिचे परत जुने आम्ही दोघी वापरायचो. म्हणजे जुने आम्हाला चौघींना, नवे फक्त या दोघींना. म्हणजे 1 नंबर आणि 3 नंबरची मजा होती. तुमचं लग्न कसं झालं? माझं लग्न आता 24 वर्ष पूर्ण झालेले आहेत. म्हणजे अरेंज मॅरेज आहे? हो मला आत्यालाच दिलेलं आहे. अरेंज मॅरेज लव्ह इट. चार नंबर आवाजच बसला. चार नंबर. पाच नंबर माझं टोटली लव्ह मॅरेज आहे. लव्ह मॅरेज. गौरी गाणे म्हणायची, कुठं पण गाणे म्हणे, तिला तो छंदच लागला. मी जर सिलेक्ट झाली तर सर्वात जास्त खुशी माझ्या आईला मिळेल. अशी ही मुलगी जी जगते फक्त गाणं. अजून एक वैशाली मॉडेल इथे दिसतीये. ही पोरगी एकदम झकास गायली. सारेगमपा लिटिल चॅम्प्स 9 ऑगस्ट पासून बुधवार ते शनिवार रात्री 9:30 सी मराठी वर. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.